ये जी यू ये ना ये कह रहे लवकर आलास थोड़ा बोलायचं होतं तुझ्याशी बरं वाटलं ऐकून वेळ काढावा रे माणसांनी स्वतःसाठी घरासाठी नाही माझा नेहमी तोच प्रयत्न असतो बस बस जगात सर्वात गमतीची गोष्ट कुठली असेल तर ती घड्याळ बंद असलं तरी वेळ जातो मग तो सत्कारणी का नाही लावू खरं श्री तू बेबीशी काय बोललास माहिती नाही पण तुझ्या बोलण्याचा बेबीवर जो परिणाम झाला तो पाहून मला तुझं खूप कौतुक वाटतं बेबी तापट आहे त्यातून तिच्या वस्तूंना कोणी बाहेरच्यानी हात लावला की युद्धालाच आमंत्रण मला वाटलं आता तिची तोफ सुरू होणार पण तिची आई असून इतक्या वर्षात मी तिचं इतकं समजूतदार रूप पाहिलंच नाहीये तुला माणसांशी योग्य पद्धतीने बोलता येत खूप मोठा गुण आहे हा जपून ठेव मला त्याच संदर्भात बोलायचं तुझ्याशी म्हणजे म्हणजे आता बेबी अत्त्याने तिचा शब्द पाळला तिनं तिच्या रागावर नियंत्रण ठेवलं आता मला माझा शब्द पाळावा लागणार कुठला अयजी बेबी अत्त्याला जान्हवीची आई तिच्या खोलीत नकोय आपण तिची पर्सनल आवड वगैरे सगळ्या गोष्टी बाजूला ठेवूया पण दिवसभर काम करून बेबी अत्त्या दमून घरी येते त्यामुळे तिला तिची स्पेस शांत झोप ही मिळायलाच हवी पर मग तर मी जान्हवीच्या आईला असं सुचवणार आहे की त्यांनी माझ्या खोलीत झोपावं आणि मी हॉलमध्ये झोपेन बेबी अत्त्या जावई बापूंच्या खोलीत झोपतात जावई बापू हॉलमध्ये जाऊन झोपतात आणि जान्हवी तुमच्या खोलीत जाऊन झोपते हे गौड बंगाल काय ते काही मला कळलं नाहीये श्री काल तू हॉल मध्ये झोपला होतास का हो अग बेबी त्याला झोप येत नव्हती म्हणून मग ती माझ्या खोलीत आली होती नाही पण तुला हे सगळं कसं कळलं नाही काही नाही ओके मग तू सांगशील जान्हवीच्या आईला श्री त्या तुझ्या खोलीत नाही झोपायच्या पण का काहीच हरकत नाहीये नाही मला काहीच प्रॉब्लेम नाहीये मी माझे थोडेसे कपडे लॅपटॉप थोडस सामान असं सगळं बाहेर ठेवेन काही दिवस म्हणजे उगाच त्यांना डिस्टर्ब असं नसतं श्री त्या जावयाच्या खोलीत आणि जावई हॉल मध्ये त्यांना नाही पटणार ते बरोबर आहे नाही पण मग आता करूया काय त्यांना इंदूच्या खोलीत झोपायला सांगूया आग पण मोठ्या आईला तरी चालेल का म्हणजे मग तिची झोप एवढ्या तेवढ्याने झोपा मोडायला काय झालं मी बोलते इंदूशी थोड्या दिवसाचा प्रश्न आहे काही हरकत नाही बर पण मग तू सांगशील ना जान्हवीच्या आईला आपण असं त्यांना खोल्या बदलायला सांगणं विचित्र दिसेल कारण काय सांगणार आपण जान्हवीला सांगूया त्यांच्याशी बोलायला ती त्यांच्याशी नीट बोलू शकेल मी बोलते तिच्याशी ठीक आहे नाही त्यापेक्षा मीच बोलतो ना मग जान्हवीशी बरं पण तू आता जास्त विचार करू नकोस सगळं नीट होईल हे बघ आपण काही सगळ्यांना खुश ठेवू शकत नाही ते त्यांचं त्यांनी ठरवायचं असत चला नंतर बोलूया तुझं हे घड्याळ रिपेअरिंगला द्यायचं नाही रे
काय वेळ येते ते बघत होते. चलो बाय. उचलना फोन. बाबा मला जाम भीती वाटते. कसली भीती बाबा? बाबा तू आपटे काही करणार तर नाही ना? नाही. पण बाबा तू धमक्या देऊन गेलाय. बघ त्याला काही करायचं असतं ना तर त्याने ते आधीच केलं असतं. धमक्या देण्यात वेळ वाया घालवला नसता. पण त्याला आपल्याला घाबरवायचं असेल तर? तसं असेल तर त्याचा उद्देश साध्य झालाय असं मला म्हणावं लागेल दुर्दैवाने. पण बाबा काळजी तर वाटणारच ना. तो आईला काही करणार तर नाही ना? अरे करून करून काय करणारे पिंट्या तो? बाबा ते मला नाही माहित आहे. बघा आपटे बाबा सटक डोक्याचा माणूस आहे. कबूल आहे सगळं मान्य आहे मला. पण आता आपलंच नाणं खोटं आहे म्हटल्यानंतर त्याला नावं ठेवून किंवा घाबरून तरी काय होणार आहे पिंटिया? बाबा बाबा मला काहीच सुचत नाही म्हणून चिडतो मी तिच्यावर. अरे माणसाचं वय वाढतं त्याची समज वाढते म्हणजे नक्की काय होतं तर स्वतःच्या कृतीच्या भल्या बुऱ्या परिणामांचा तो विचार करायला लागतो. पण दुर्दैवाने हे तिला कधी कळलंच नाही आणि आता ते कळेल अशी अशी मला आशाही वाटत नाही. आई उगाच अडकली या सगळ्यात. उगाच नाही, उगाच नाही, हे ओढवून घेतलेलं आहे सगळं. अरे घरात काय दोन घास नव्हते का सुखाने खायला? अंगावर घालायला कपडा नव्हता का? पण नाही, मोह होतो माणसाला होतो, नाही म्हणत नाही. पण या मोहातून जो स्वतःला सावरतो तो खरा माणूस ना. आपण कुणाशी व्यवहार करतो, काय व्यवहार करतो, काही तारतम्य हवं का नको? तो आपटे धड माणूस नाहीये हे काही ठाऊक नव्हतं का या बाईला? बाबा पटतंय मला तुमचं सगळं म्हणणं. काही झालं तरी आई आहे ना ती माझी. काळजी वाटते मला तिची. तिने सुरक्षित असावं असं वाटतंय. तिला मी सावध करावं असं वाटतंय मला. असं खूप काही वाटत आलं मला आयुष्यभर. पण त्या त्यावेळी तिला नेमकं माझ्या विरुद्ध वाटायचं. असो आता आणखी काही अनिष्ट होण्यापूर्वी ती गोखल्यांच्या घरातून लवकरात लवकर बाहेर पडावी एवढीच इच्छा आहे माझी. पण तू घाबरू नकोस पिंट्या, होईल सगळं व्यवस्थित. बोलतो बीजानुशी पांडुरंगा. पांडुरंगा विठ्ठला. हॅलो नशीब. आई मला वाटलं अजूनही माझा फोन उचलणार नाहीयेस की काय? नाही अरे पिंट्या, अरे फोनची ना काहीतरी गडबड झाली होती रे. आई कशी आहेस? मजेत. आपल्या घरापेक्षा इथे जास्त सुखात आहे मी. अरे इथे मी सांगितलेला शब्द झेलतात आणि मी काही बोलायला लागले ना की कोणी उठून नाही जात. तुला सांगते भागीरथी मॅडम आहेत ना, स्वतः माझ्याशी बोलायला येतात. आई पण ताईचं सासर आहे ना ग ते. मग काय झालं? श्रीमंत सासर आहे. पण आई किती दिवस राहणार तू तिथे? अरे 10 माणसं इथे राहतातच ना, त्यात आणखीन एकाची भर, त्याने काय फरक पडतो? आई तू ये ना ग आपल्या घरी प्लीज. कशाला? वाकडी तोंड बघायला? आम्ही आहोत ना इथे आई. आई मी इथे
तुला काळजी नाही का वाटत माझी? नाही नाही, आयुष्यभर तुमची काळजी करण्यातच हाडाची काड झाली माझ्या. पण काय मिळालं त्यातून? लाथा शिव्या. आई आई बघ, बाबा शांत झालेत. तू आता ये ना परत घरी, ते नाही चिडणार तुझ्यावर, नाही रागवणार. अरे पण त्या माणसाचा काय भरोसा? आज डोक्यात राग घालून घराबाहेर काढलंय, उद्या जीव घेतील माझा. आई आपटे आला होता. आई कोण आला होता म्हणालास? अनिल आपटे. मग मग काय? आम्ही सांगितलं नाही त्याला तू कुठे असते. आई कधी ना कधी तरी कळेलच ना त्याला. त्याला कसं कळेल? आई माणूस शोधणं अवघड नसतं ग, आणि तू जाऊन जाऊन कुठे जाणार आहेस? कळणार नाही का त्यांना? आणि आई त्या आपटे नोगस तिथे येऊन तमाशा केला तर? तू प्लीज ये ना आपल्या घरी परत. म्हणजे तो कुठे तमाशा करेल याची काळजी आहे तुला? पण आपल्या आईचं काय होईल? त्याची काळजी नाहीये ना तुला? आई मुद्दा तो नाहीये ग. हे बघ, जे काय व्हायचं असेल ना ते आपल्या घरात होऊ दे बस. इथे येऊन कुठला तमाशा करतोय तू? त्याची कुठे एवढी हिंमत? आई ते वेगळं, ते बघू आपण नंतर. तू आता आधी घरी ये. आणि पैसे कुठून देऊ त्याचे? कुठून आणू मी पैसे? मी म्हणत होते जानू कडून पैसे घेऊया म्हणून, पण नाही. माझा एक तर कोण? मी जानूच्या घरी राहिलेली चालते, पण तिच्याकडून पैसे घेतलेले नाही चालत. मला काय ती अक्कल ना? आई प्लीज माझ्यासाठी तरी ये ग. हे बघ, मला हवी आहेस तू घरी यायला. नको रे बाबा, मी आपली इथेच राहिलेली बरी. अगं त्या अनिलच्या तोंडी कोण लागणार? इथे काही यायचं नाही तो. अगं पण आई, आपल्या भांडणाचा त्रास आपण ताईला का द्यायचा? अरे जानूला कसला होतोय त्रास? ती अगदी मस्त ऐशो आरामात राहते, महाराणी सारखी. अरे आणि तिच्या सासूबाई तर म्हणतायत तुम्ही अगदी 6 महिने राहा. आता विहीणबाईंचा शब्द कसा मोडायचा? बरं दिसत का ते? त्यापेक्षा तुम्हीच या मला दिवाळीला इथे भेटायला. आणि तुझ्या वडिलांना सांग, म्हणावं तुमच्या मागची पिडा टळलीये ना, आता तरी सुखात राहा. पण त्या काळजी घ्या स्वतःची, आणि अधून मधून खुशालीचा फोन करत राहा मला. हा चल ठेवते मी. हा आई, बाबा पण मग मी असं करू का? आई इथे आहे तोपर्यंत मी डबा घेऊन येत जाईन तुमच्यासाठी, किंवा मग सकाळी लवकर येऊन तुमच्या पुरता स्वयंपाक करून जात जाईन. नको ग बाळा, आमचं आम्ही करू काहीतरी. काय कराल बाबा? हे बघ जानू, तू आमची काळजी करू नकोस. तू तू आधी तिला इथे पाठव बघू. मी येऊ का तिथे तिची माफी मागायला? एकदा काय ते आकांतांड होऊन जाऊन दे तिचं. नाही नाही नको, खरंच नको बाबा. मी बघते, मी सगळं व्यवस्थित बघते इथे. तू बघशीलच ग, पण तुझी मानसिक ओढाताण होतच असणार ना. तुझीच काळजी वाटते. नका काळजी करू बाबा, मी ठीक आहे. चला मी नंतर बोलते तुमच्याशी, पिंट्याशीही बोलता येईल मग मला. ठीक आहे, ठेवतो. बाय. अरे तुम्ही आज लवकर आलात. काम झालं का घरात? त्यापेक्षा महत्वाचं काम होत. कसलं? हेच, कुणाशी तरी बोलायचंय, कुणाला तरी समजवायचंय. ते काय काम नाहीये माझं, मला आनंद मिळतो त्यात. सॉरी. कशाबद्दल? बेबी आता नाराज झाले असतील ना. नाही ग, माझी आई पण ना, ती जनरली नाही वागत अशी.
का तिला बेबी अत्त्यांची साडी नेसावीशी वाटली असेल मला कळतच नाहीये, पण मी माफी मागणार आहे बेबी अत्त्यांची। तिने असं न विचारता त्यांच्या कपड्यांनाच काय कुठल्याच गोष्टींना हात लावायला नको होता। जानवी अगं, एवढा सगळा विचार नको करूस या गोष्टीचा, इतकं काय सिरियसली? ही सिरियसच बाब आहे, माझ्या आईच्या वागण्याचा मलाच धक्का बसलाय, तिचं वागणं चुकलंय। नाही मला नाही वाटत तसं। म्हणजे? म्हणजे त्यांनी फक्त त्यांच्या गरजेची काळजी घेतली। हो हा, पण म्हणजे थोडा स्वार्थीपणाच झाला ना हा। का? स्वतःच्या गरजेची काळजी घेणं याच्यात स्वार्थीपणा काय? आणि ही काळजी तुम्ही घेणार नाही तर मग कोण घेणार? मला गिल्टी वाटू नये म्हणून तुम्ही बोलताय, पण तरी मला गिल्टी वाटतय, माझ्यासाठी ती चूकच आहे। सगळ्या गोष्टी आपल्याला चूक आणि बरोबर अशा तराजू मध्ये नाही तोलता येत, कधी कधी ना गोष्टी सोडून द्यायच्या असतात। श्रीरंग, सगळं सोडून देता येत नाही। अग पण धरून ठेवल्या ना गोष्टी तर त्याचं ओझं होतं। मग स्वतःच ओझं स्वतः व्हावं, दुसऱ्यांवर कशाला लादायचं? म्हणजे आम्ही दुसरे आहोत तुझ्यासाठी जानवी, आम्ही तुला कायमच आमचं मानलंय तुझ्या फॅमिली सकट। मला ना, मला त्रास होतोय तुमच्या सांगूलपणाचा। मग आता सवय करून घे या त्रासाची, कारण चांगलं वागणं हेच नॅचरल वागणं आहे। माझ्यामुळे या घरात कमी त्रास होता का? आता माझी आई सुद्धा। असं नको ना बोलूस। आय एम सॉरी, माझी आई परत असं वागणार नाही याची काळजी घेईन मी। जानवी अगं, मी तुला तेच सांगतोय, नको काळजी करूस। मी ओळखते बेबी अत्त्यांना, त्यांना हे आवडलेलं नसणार आहे। मी तुझ्याशी खोटं नाही बोलणार। येस, बेबी अत्त्याला आधी हे सगळं खटकलं होत, पण नंतर तिला पटलंही। काय पटलं? हेच जे मी सांगितलं तिला ते पटलं। काय सांगितलं तुम्ही त्यांना? मी तिला हेच, जाऊ दे ना, ते महत्वाचं नाहीये। मला एक तुझी छोटीशी मदत हवी। प्लीज सांगा ना। तुझ्या आईची काही हरकत नसेल तर मोठ्या आईच्या खोलीमध्ये आज त्या शिफ्ट होऊ शकतील। मला एक तुझी छोटीशी मदत हवी आहे। प्लीज सांगा ना। तुझ्या आईची काही हरकत नसेल तर मोठ्या आईच्या खोलीमध्ये आज त्या शिफ्ट होऊ शकतील। नाही 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 नाही, बेबी अत्ते मला काहीच म्हणाली नाहीये। आय अंडरस्टँड। अग मोठ्या आईला माणसं लागतातच, पटेल त्यांच। मी सांगते आईला। थँक्स। थँक्स तर मी तुम्हाला म्हणायला हवं। कशासाठी? फॉर एव्हरीथिंग। आता एक कपभर चहा मिळेल का? आत्ता? दे ना प्लीज। मी काम करतो, मी पटकन वर जातो, फ्रेश होतो आणि माझा लॅपटॉप घेऊन खाली येतो, इथे काम करत बसतो। हॅलो, चहा, बिस्किट आणि अंडीज।
अंटे आता राहू दे. अगं अंटे. अगं आधीच नाही का आणायचीस? तुला माहित आहे ना मला चहात काहीतरी बुडवायला लागत. आता तू बिस्किट आणेपर्यंत माझा चहा गार होऊन जाईल. राहू दे. आई काय चालवलंयस तू हे सगळं? आता काय दोन बिस्किटांवरनं पण आईला बोलणार आहेस का तू? मी बिस्किटांवरून नाही बोलत आहे, मी या साड्यांबद्दल बोलते आई. जानू, दुसऱ्यांनी प्रेमाने दिलेल्या वस्तूंबद्दल असं बोलावं? आई तू तू अशी अशी का वागतीस? कधी न मिळाल्यासारखी. कधी काही मिळालंय मला जानू सांग ना. कधी काही मिळालंय का तुझ्या वडिलांनी? कधी काही दिलंय का मला? दोन वर्षाला तीन लुगडी आणि दोन वेळेस जेवण, ह्याच्या पलीकडे काही दिलंय का त्यांनी? ह्या 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 असल्या साड्या कधी लागल्यात का माझ्या अंगाला? आठवतंय तुला?